नमस्कार, मी राजेंद्र तिडके। जुन्नर नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। पोटनिवडणूक निकाल, भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा गुलाल। चिंचवड मध्ये अश्विनी जगताप यांना 29,000ची आघाडी। सत्ता संघर्षावर पुढील सुनावणी 14 मार्चला। बहुमत चाचणीपूर्वीच ठाकरेंनी राजीनामा दिला। आमदार अपात्र ठरत नाही, ॲडव्होकेट हरीश साळवे। अर्थसंकल्प अधिवेशन, शरद पवारांच्या एकेरी उल्लेखावरून विधानसभेत गोंधळ। राम सातपुते म्हणाले, दिलगिरी व्यक्त करतो। निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। पीएम विरोधी पक्षनेते आणि सीजेआय यांची समिती करणार निवड, आधी केंद्र सरकार करायची निवड। सुप्रीम कोर्टची शेवटची आशा, निवडणूक आयुक्तांबाबत घेतलेल्या निर्णयाचे उद्धव ठाकरेंकडून स्वागत। म्हणाले, लोकशाही जिवंत राहील। कसबावरून विधानसभेत जुगलबंदी, पटोलेंची दंगेकरांना जागा देण्याची मागणी। फडणवीस म्हणाले, नाना तुम्ही कुठे दिसत नाही। सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्ला बोल, ओरिजिनल शिवसेनेशी भाजपने बेमानी केली। रवींद्र दंगेकरांचा विजय त्याचीच परिणिती। सर्वसामान्यांनीच मुख्यमंत्र्याचा पराभव केला। पोटनिवडणुकीवरून अजित पवारांचा टोला, म्हणाले विजयासाठी सर्व यंत्रणा वापरल्या। आणि नवाब मलिक यांना 50 वेळा देशद्रोही म्हणेल, हक्कभंग प्रस्तावावरून एकनाथ शिंदे आक्रमक। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। केंद्र सरकारने 1 मार्चपासून गॅसच्या दरामध्ये 50 रुपयांची वाढ केली, याचा बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास बेद्रे यांच्या वतीने गेवराईमध्ये गॅस टाकीवर नागरिकांना बसून पेढे वाटून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास बेद्रे, तालुकाध्यक्ष किरण अजबकर, योगेश बोबडे, फैसल चाऊस, बाळासाहेब हिंगे कुटे, प्रशांत शेलार, शेख अल्ताफ, शेख खुदूस, रोहित गुनारे, गणेश शिंदे आदींनी निषेध नोंदवला। जुन्नर नेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे, गेवराई। कडाळीतील दैनिक जुन्नर नेताचे पत्रकार दिगंबर बोडखे यांची कन्या ची सौका प्रतीक्षा व श्रीगोंदा तालुक्यातील सांडगाव येथील अर्जुन चाकणे यांचे चिरंजीव सचिन यांचा कडा येथील सुयोग मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत शाही ताटात विवाह सोहळा संपन्न झाला। यावेळी दैनिक झुंजार नेताचे संपादक अजितदादा वरपे, युवा नेते अजयदादा धोंडे, उद्योगपती बापूसाहेब डोके, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, हबप बबन महाराज भैरवाळ, हबप निवृत्तीदादा बोडके, सौ सविताताई गोल्लार, झुंजार नेताचे मुख्य व्यवस्थापक राहुल जामकर, प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते, कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती उद्धव दरेकर, सरपंच सावता ससाने, प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय वाघ, विक्रम पोकळे, जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे आदी सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संत महंत महाराज राजकीय नेत्यांनी वधूवरांना शुभाशीर्वाद दिले। उपस्थितांचे स्वागत पत्रकार दिगंबर बोडके, सुनील मेहत्रे, विजय मेहत्रे, बाबासाहेब भुकन आणि महेश बोडके यांनी केले। तर आभार ज्येष्ठ पत्रकार व दैनिक झुंजार नेताचे उपसंपादक उत्तमराव बोडके यांनी मानले। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडके, आष्टी। गेवराई तालुक्यातील तलवाडकरांची पाण्यासाठी होणारी वणवण कायमस्वरूपी थांबविण्यासाठी सुमारे 14 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे। निवडणुकीत तलवाडकरांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध जनतेला दीपावलीला शुद्ध पाणी मिळेल, तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात दर्जेदार विकास कामे होत आहेत। मागील अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन अमरसिंह पंडित यांनी केले। तलवाडा येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी पाण्याची टाकी आणि फिल्टर प्लांट कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते। झुंजार नेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे, गेवराई। भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभचिंतनासह निरोप समारंभ कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गोगो मिसाळ सर, तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक चंपावतीचे संपादक नामदेवराव क्षीरसागर, सचिव डॉक्टर अनिल सानप, डॉक्टर वृषालीताई सानप, संचालक अण्णासाहेब जायबाय, सत्यशेन मिसाळ, हबप परशुराम मराडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोकराव मिसाळ, उपमुख्याध्यापक वासुदेवराव येवले, पर्यवेक्षक श्रीनिवास बडे यांची प्रमुख उपस्थिती होती।
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोगो मिसाळ सर व प्रमुख अतिथि ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान असे मार्गदर्शन केले। तसेच यावेळी काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डीपी डोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री श्रीनिवास बडे यांनी केले। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात डिपाटा ते औंढा मार्गावर पोलीस भरतीसाठी दोन मैत्रिणींसोबत धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणीला एका पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने पाठीमागून धडक दिली। या अपघातामध्ये तरुणी 10 ते 12 फूट उंच उडून खाली पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। ही घटना गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली। कन्याकुमारी कृष्णा भोसले वय 19 वर्ष असे मृत तरुणीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले। इस्रो शैक्षणिक सहलीसाठी किल्लेधारूर तालुकास्तरीय निवड चाचणी 3 मार्च रोजी होणार आहे। किल्लेधारूर तालुक्यातील 8 केंद्रातून एकूण 80 विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय निवड चाचणी देणार आहेत। तरी केंद्रस्तरीय परीक्षेवेळी काही परीक्षा केंद्रावर ढिसाळ नियोजन व गैरप्रकाराच्या तोंडी तक्रारी आल्या असल्यामुळे तालुकास्तरीय निवड चाचणीवेळी परीक्षेच्या अगोदरच पेपर फुटणे किंवा पर्यवेक्षकांनीच ठराविक विद्यार्थ्यांना उत्तरे सांगणे असे विविध गैरप्रकार होऊ नयेत यासाठी दक्षता बाळगावी अशी मागणी धारूर तालुक्यातील विद्यार्थी पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांकडून होत आहे। धुंधार नेता लाईव्हसाठी सूर्यकांत जगताप किल्लेधारूर। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा धुंधार नेता लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।